सोलापूर तालुक्यातलं बिबोन गावातला आहे. सोलापूर मार्केटला ह्याच्या अगोदर बरं थोडा माल नेला आहे. विजय शिवाजी रांगवन माझं नाव आहे. तर मला इथं पुण्याला आल्यापासून जवळजवळ म्हणजे व्यवस्थित इतकी चांगली सोय झाली की जेणेकरून माल छाटणीपासून ते जवळजवळ तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी मला रात्री मी कसले मी अडचण आला नाही. थोडं एक आराम बी मला थोडा करायला मिळला. सोय सगळ्या सगळ्या बाबतीत सगळं चांगलं आणि विकण्याची पद्धत बी एकदम पुण्याची चांगली वाटली मला एकदम. तुम्हाला बागेमध्ये काय वाटलं का? बागेमध्ये तुम्ही मागितला होता? बागेत माल मला मागितला होता. त्याच्यानंतर कसं एक नंबर दोन नंबर माल जास्त घेऊन जातात बागेमध्ये. तीन नंबर किंवा चार नंबर माल बागेमध्ये आयोजित घेऊन जात नाही. त्याच्यामुळे बागेत आजपर्यंत माल कधी दिला नाही. त्याच्या अगोदर दिल्लीला सगळं माल पाठवला पण दिल्लीला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च सगळ्यात जास्त आहे. आपण ज्या माल आणतो बिबोनवरनं इथं म्हणजे येणारा खर्च बी कमी आणि विकण्याची पद्धत बी चांगली त्याच्यामुळे पैसे बी चांगले झाले माझ्या ह्या वेळेस. तुम्ही आता इतर मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला कुणी चांगली गोष्ट वाटली का इतर मार्केटमध्ये आणि इतर तिथं सगळ्याचं काय का? मार्केटला की जेणेकरून मला कसलाच त्रास झाला नाही अजिबात. सुरुवात आल्यापासून खाली करण्यापासून ते जवळजवळ छाटणीपासून की जेणेकरून मला कसा त्रास वाटला नाही की इकडं फास्ट सगळी सुविधा मला चांगली मिळेल एकदम. तुम्ही तर आज पाहिलं तर आला होता सीझन तर अजिबात नाहीये. तुम्ही सीझन मध्ये पाहिलं तर 100-100 दृश्य दिवशी गाडी उभी असते. जागा कमी पडते. एवढं आपण सुविधा शेतकऱ्यांना देतो ना. शेतकऱ्यांना काय अपेक्षा असतं? शेतकऱ्यांचा मालाची छाटणी व्यवस्थित झाली पाहिजे, बाजारभावाची मिळाला पाहिजे, वजन व्यवस्थित झालं पाहिजे, तीच अपेक्षा असते. आता तुम्ही जर पाहिलं तुम्ही आल्यापासून तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या. तुमचा स्टाफ जे आहे मी अक्षरशः मी जेवढे धावपळ इतकी का माणसं कामाला तुमची इतकी चांगली आहेत. मी 25 माणसांना तुमचा त्रास दिला नाही खरं सांगायचं म्हणजे. एकदा आमच्या शेळगावचे पाहुणे नाजेरकर म्हणून त्यांनी मला दोनदा सांगितलं की पुण्याला तुम्ही एकदा नेऊन बघा. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आज पुण्याला मी पहिल्यांदा आलो पण मला खरंच लय चांगलं वाटलं एकदम. ते पुन्हा मार्केटची स्वच्छता सगळ्याच बाबतीत तुम्हाला सांगतो माणसं मी सगळं चांगले एकदम. एक लक्षात घ्या आपण जर शेतकऱ्यांना मिळण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या फाउंडेशनच्या गोष्टी आहेत. फाउंडेशन म्हणजे विक्रेता म्हणण्यापेक्षा जो आमचा घटक आहे अगदी तो गाडी खाली करणार असेल किंवा माल उतरणार असेल किंवा तो शॉर्टिंग करणार असेल प्रत्येक घटकामध्ये आम्ही केली जाऊ. तुम्हाला कुठल्याही घटकामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कुणीच त्या पद्धतीने चुकीची वागणूक देणार नाही. आम्हाला जर काही चुकीची वागणूक असेल तर आम्हाला त्या क्षणाला आम्हाला लक्षात येतं. सर तुम्हाला सांगा मी नाव ऐकून होतो. मला बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी सांगितले मी केडी चौधरी असं असं आहे पण मला आज मी आल्यानंतर तो अनुभव मी चांगला घेतला की मला खरंच म्हणजे मनापासून चांगलं वाटलं खरं सांगायचं म्हणजे. मी इथून पुढे मी माझ्या सोलापुरला येत होतो. मी अजिबात इथून पुढे सोलापूरला नेणार नाही. आज पुण्याला तुम्हाला सगळ्या सुविधा एवढ्या चांगल्या मिळत असतील आणि विकण्याची पद्धत मी सगळ्यात महत्त्वाचं मला आवडतं. तुम्ही समोर बसून आज आमच्या बोलताय तसं विचारत पण नाही कोणत्या मार्केटला कोणत्या व्यापारी समोर येऊन बोलत की नाही किंवा काहीच नाही एकदम. पेमेंटची मी तुमची सगळ्यात जास्त म्हणजे पहिल्यापासून सांगणं एकदा आमच्या पाहुण्याची की पेमेंटची कोणती कशी तक्रार नाही. आता काय काय ठिकाणी मला सोलापूरला जवळजवळ एक महिना लावला पेमेंट घ्यायला. चार मला 10 वेळा फोन त्यांनी मला करायची पाळायला की मला पेमेंट तुम्ही सोडा म्हणून एकदम. एक लक्षात घ्या पुण्यामध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे. पुण्यामध्ये रेल्वेने माल जातोय. पुण्यामध्ये दररोज माल उठतोय आणि पुण्यामध्ये लोकलच्या गाडीमध्ये समजा तुमच्या भाजीची गाडी असेल कांद्याची गाडी असेल ह्याच्यामध्ये माल पुण्यामध्ये येतो. त्यामुळे शेतकऱ्याला कुठेतरी न्याय द्यायचा आपण प्रयत्न करतो कारण या ठिकाणी ग्राहक वर्ग उपलब्ध आहे. पुण्यामधला माल इथं स्टॉलला मॉलला उपनगरामध्ये अगदी मुंबईमध्ये गोव्यामध्ये एक्सपोर्टचे माल इथलं खरेदी होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदम चांगल्या प्रकारचा आपण रेट द्यायचा प्रयत्न करतो आणि शेतकरी अगदी समाधानाने इथं गेला पाहिजे. आपण ह्याची नक्कीच काळजी घेतो कारण का शेतकऱ्यांनी 6 महिने रात्रीचे दिवस करून त्याचं पीक पिकवलेले. आज तुम्ही एवढे हवामान खराब आहे या हवामानातला असे माल येत आहेत. आता कलरचा माल एकतरी आहे का सांगा बरं तुम्ही आणि हे माल कोण कधी हेच कळत नाही. परंतु आता एवढा रेट मिळतोय 5-10 रुपये कमी जास्त होणारच आहे अलीकडे पलीकडे. परंतु सीझनला सुद्धा हे रेट नसतात असे रेट आता इथं आपल्याला मिळतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून जायचं कारण नाही. ईद 3 तारखेला आहे. आजचा दिवस निघून गेला परंतु ईद झाल्यानंतर सुद्धा रेट कमी येणार नाहीये कारण का मालच कोणाकडे नाहीये. माल कोणाकडे नाहीये त्यामुळे मालाच्या हिशोबाने जर कोणाकडे माल उपलब्ध असेल किंवा चांगला माल असेल आता चांगल्या मालाची आवक थोडीशी चालू व्हायची शेतकरी दिसते कारण का आता लोकांची कोणी लागले की बाग चालू होती 10-15 दिवसात. त्यामुळे त्या माल त्याही शेतकऱ्यांना मी सांगेल ज्यांच्याकडे माल उपलब्ध असेल त्यांनी सुद्धा माल जागेवर देऊ नका. मार्केटला 100% पैसे होणार आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल बागामध्ये 50-100-150-150 रुपये बागांची कटिंग होते परंतु ते माल 150 ग्रामचे पुढचे माल घेऊन जातात. 180 ग्रामच्या दरम्यान ते माल बागा जातात. परंतु 5-7 आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल बदला आणि खरडा सोडून 193 रुपये किलो ऍव्हरेज बसलेलं आहे. 193 रुपये किलो त्याच्यामध्ये तुमचा थोडासा चंबर नाही असेल
तो फक्त साईडला निघणार आहे, परंतु तो थोडासा ट्रिप्स असेल, तो 19 मिनिट असेल, तर आपण इथं त्याच्यामध्ये तो निघून जातो. कारण का मालच नाहीये, आज तुम्ही हिरवे माला देत नाही, कलरचे माल असतील, बागा झाकलेले असतील, ते आवर्जून फोडा. कारण का पुढे जाऊन सुद्धा ते राहणारच आहेत. आणि आता सध्या ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे जे माल आहेत ते आत्ता येणार होते, ते माल महिन्यापूर्वी घेऊन गेले. कारण का माल हळकूस, फोडकिडा, मळरोग याच्यामुळं ते माल निघून गेले. आता जे बागा आहेत नंतरचे नोव्हेंबर डिसेंबरच्या, ते माल मे एंडिंगच्या दरम्यान चालू होतील. कारण का आत्ता शेटिंग पुरुष नाही, तुम्ही पाहिलं असेल आज तुमच्याकडे रेट मिळत आहेत पण पैसे जुळत नाही. कारण का मालच जागे होत नाही, भागे होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना मी नक्कीच नम्र आवाहन करेल की घाबरून जाऊ नका, बाजारभाव नक्कीच टिकून राहतील, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.